औरंगाबादच्या मुक्ती संग्रामासाठीच्या 75 वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्यात 50 ध्वजस्तंभ, प्रत्येक जिल्ह्यात स्मृती भवन यासह विविध उपक्रमांसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रस्ताव पाठवला होता. मागच्या सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला, मात्र सरकार बदलल्यामुळे निधी मिळण्याबाबत अडचण निर्माण झाली होती. मात्र हा 80 कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर होणार आहे, त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच हा निधी मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. तालुक्याचा किंवा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास होण्याकरता ते पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत आणि त्याकरता जे काही करायला पाहिजे ते करणार. परवानगी घेऊन तुम्ही जे सारखं म्हणता शक्ती प्रदर्शन नाही, भागाच्या विकासासाठी. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.